दर्यापूर तालुक्यातील खल्लारलगतच असलेल्या लांडी गावातील एक 70 वर्षीय महिला चंद्रभागा नदीपात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रुखमाबाई इंगळे वय वर्ष 70 राहणार लांडी असे चंद्रभागा नदीपात्रात वाहून गेलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. लांडी येथील नागरिकांना बाजारपेठ ग्रामपंचायतीचे काम तसेच आरोग्य उपचाराकरिता खल्लार या गावी जावे लागते. वृद्ध महिला आजारी असल्यामुळे 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घरून खल्लार येथे खासगी रुग्णालयात उपचाराकरिता जात असल्याचे सांगितले. खल्लार येथे जाण्याकरिता कच्च्या मार्गाने चंद्रभागा नदी पात्र ओलांडून जावे लागते. गेल्या 3 दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी चंद्रभागा नदीचे पाणी वाढायला प्रारंभ झाला होता. अशातच संपूर्ण दिवसभर महिला घरी परतली नसल्याने घरच्यांनी व नातेवाईकांनी महिलेची शोधाशोध प्रारंभ केली. संध्याकाळपर्यंत चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीला मोठा पूर आला. परंतु महिला घरी परतली नसल्याने चंद्रभागा नदीत वाहून गेल्याचा नातेवाईकांचा संशय बळावला व त्यांनी नदीकाठी असलेल्या गावातील आपल्या नातेवाईकांशी चौकशी केली असता बेलोरा येथील नागरिकांनी चंद्रभागा नदीवर असलेल्या पुलाखालून एका पांढऱ्या साडीत असलेल्या महिलेचा मृतदेह वाहून जाताना पाहिला, ज्यामुळे महिला चंद्रभागा नदीत वाहून गेल्याचे स्पष्ट झाले. घडलेल्या घटनेबाबत महिलेच्या मुलांनी खल्लार पोलिसात तक्रार देण्यास गेले असता 24 तास होईपर्यंत आम्हाला मिसिंग रिपोर्ट घेता येत नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मंगळवारी 13 सप्टेंबर रोजी महिलेच्या नातेवाईकांनी खल्लार पोलिसात तक्रार नोंदविली. घडलेला समस्त प्रकार वाहून गेलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना कळविले असता तात्काळ चंद्रभागा नदीपात्रात शोध मोहीम प्रारंभ करण्याचे आश्वासन देत मी स्वतः घटनास्थळी पोहोचतो असे सांगितले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.